थोड़ संभाळ तुर्या लाग आला तुझ्या उसाला लागल कोला। मंडळी हे गाणं तर आपण सगळेजण जाणतो। ऊस म्हणलं की आपल्याला उत्पादन वाढीचं वेडच लागतं आणि एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान तर आपल्याला पाहिजेच। असंच एक तंत्रज्ञान आहे ते म्हणजे सब सर्फेस इरिगेशन। काय ते सब सर्फेस इरिगेशन हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत न चुकता न बंद करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार शेतकरी मित्रो, मी विजय कुमार सरोर, कोठारी इरिगेशनच्या वतीने आपले सगळ्यांचं स्वागत। शेतकरी मित्रो, मी आता ऊसाच्या शेतात आहे। हा ऊस ही ऊसाची शेती तमिळनाडू इथली आहे आणि इथे जास्तीत जास्त जी शेती की ऊस शेती केली जाती ती सगळी सब सर्फेस असते। इथं कुठेही वरच्या बाजूला ठिबक नाही। सब सर्फेस आपण सगळे शेतकरी जाणता की वरची ज्या ठिबकच्या ऐवजी जमिनीखालची ठिबक, जवळजवळ 6 इंच जमिनीमध्ये ठिबक ही गाठलेली आहे। आणि इथं कोठारी इरिगेशनची 16 mm ची ताशी 2 लिटरची ठिबक PCND ही जमिनीखालची ठिबक सिंचन केलेलं आहे। शेतकरी मित्र, ही हा ऊस फक्त 3-3.5 महिन्याचा आहे आणि जवळजवळ हा 4 महिने 4.5 महिन्याचा किंवा 5 महिन्याचा असल्यासारखं ह्याची उंची गेलेली आहे। हे जाण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे सब सर्फेस इरिगेशन। शेतकरी मित्रो, सब सर्फेस इरिगेशनच्या बाबतीत जर बघितलं आपण तर हे कुठल्या जमिनीला करावं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या जमिनीला पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे, जिथं पाणी कमी लागतं किंवा कमी राहतं, तिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी म्हणजे जलधारण क्षमता कमी आहे, अशा जमिनीमध्येच शक्यतो सब सर्फेस इरिगेशन करण्यास सांगितलं जातं। अशा जमिनीला जर आपण सब सर्फेस इरिगेशन केलं तर अतिरिक्त होणारा पाण्याचा वाईट परिणाम पिकावरती होत नाही। त्यामुळं आपल्याला जमिनीखालची जी ठिबक सिंचन आहे ती ठिबक सिंचन इथं केलेली आपण पाहतो। वरती कुठेही ओलावा दिसत नाही, पण पानांची वाढ पिकाची वाढ आपण पाहतो तर सगळ्यात उत्तम झालेली आहे आणि कुठेही काही अडचण नाही। पिकाची एकसमान एकसारखी वाढ आहे आणि जमिनीखालच्या ठिबकचा सगळ्यात मोठा फायदा असा राहतो की आपण पाणी जे वरची ठिबक आहे त्याच्यापेक्षाही आणखीन आपण 25-25% पाणी वाचवू शकतो। म्हणजे पाट्याचं पाणी त्याच्यापेक्षा ड्रिप सिंचन नुसतं ठिबक सिंचन केलं तर 50% पाण्यात बचत, आणि जर जमिनीखालची ठिबक सिंचन केले तर वरच्या ठिबक सिंचनापेक्षा आणखी 20% पाण्यात बचत। म्हणजे पिकाला लागेल एवढंच पाणी मुळ्याच्या कक्षेत दिलं जातं। जिथं जमिनी हलक्या आहेत, जलधारण क्षमता कमी आहे, अशा जमिनीला शेतकऱ्यांनी सब सर्फेस इरिगेशन म्हणजे जमिनीखालची ठिबक ही सगळ्यात उत्तम पद्धत आहे। त्यामुळं शेतकरी मित्र, आपल्याला जमिनीखालची ठिबक सिंचन पद्धत करायला काही हरकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण जमिनीखालची ठिबक सिंचन करतो त्या जमिनीखालच्या ठिबक सिंचनामध्ये आपल्याला कमीत कमी 5 खोडवे किंवा 7-8 खोडवेसुद्धा घेता येतात। जे म्हणजे 1 लागवड 6-7 खोडवे असंसुद्धा आपल्याला जमिनीखालच्या ठिबक सिंचनामध्ये घेता येतं। हा सगळ्यात मोठा फायदा। शेतकऱ्यांचा खरा फायदा आहे तो म्हणजे जास्तीत जास्त खोडवे घेण्यामध्ये, आणि सब सर्फेस इरिगेशन केल्याचा फायदा हा 7-8 खोडवे घेता येतो आणि आपल्याला त्याचं उत्पादनसुद्धा जास्तीत जास्त घेता येतं। लागवडीचं उत्पादन 100 टन असं उत्पादनाचं आपण उद्दिष्ट ठेवलं तर आपल्याला सहजासहजी गाठणं शक्य होतं सब सर्फेस इरिगेशनला। त्याच्यानंतर खोडव्याचंही उत्पादन सातत्याने 70-80 टन घेणंसुद्धा शक्य आहे ते सब सर्फेस इरिगेशनला। की सब सर्फेस इरिगेशन ही हलक्या जमिनीला, जिथं काळी भोर कसदार जमीन आहे म्हणजे काळ्या जमातीची खोली जास्त आहे, अशा जमिनीला सब सर्फेस इरिगेशन ही सांगितलेली नाही। त्यामुळं जिथं हलकी जमीन आहे, वालुकामय जमीन आहे, पाण्याची जलधारण क्षमता कमी आहे, अशा जमिनीला जर आपण सब सर्फेस इरिगेशन केलं तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो। शेतकरी मित्रो, ऊस पीक व सब सर्फेस इरिगेशन म्हणजे जमिनीखालची ठिबक या संदर्भामध्ये अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या खाली दिलेल्या नंबरला आत्ताच संपर्क करा। तुमचे काय प्रश्न अडचणी, कोणत्या जमिनीला ठिबक सब सर्फेस ठिबक करावी, कोणत्या जमिनीला करू नये, ह्याबद्दलचं सविस्तर पूर्ण माहिती मार्गदर्शन तुम्हाला सुरुवातीपासून व्यवस्थित दिलं जाईल आणि जास्तीत जास्त खोडवे कसे घ्यावे सब सर्फेस केल्यानंतर ह्याबाबतची सगळी उत्तमभूत माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमच्याशी लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही
जोडले जा। धन्यवाद शेतकरी मित्रों।